राम राम शेतकरी मित्रांनो, शेतवारी चॅनलवर आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, कापसाला आधीच कमी भाव मिळत असताना कापड उद्योग लॉबीने 11% आयात शुल्क हटवण्याची मागणी केली आहे। मात्र देशभरातील कापूस उत्पादकांचे आर्थिक हित लक्षात घेता सरकारने आयात शुल्क कायम ठेवावे अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंदी यांनी पंतप्रधानांकडे पत्रातून केली आहे। अमेरिकन सरकार दरवर्षी त्यांच्या देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 40,000 कोटी रुपयांची सबसिडी देत असते। भारतीय शेतकऱ्यांना कधी निसर्गाचा तर कधी सरकारी हस्तक्षेपाचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यांना सुद्धा अशा प्रकारची सबसिडी देण्यात यावी असं विजय जावंदी यांची मागणी आहे।